काल महाराष्ट्राच्या इतिहासात एक नवलच घडलं. नवल असं होतं की दस्तुरखुद्द गृहमंत्र्यांच्या पत्नीलाच ब्लॅकमेल करण्याचा प्रकार घडला आणि मग त्या ब्लॅकमेलिंगची बातमी एका वर्तमानपत्रात छापून आली. सभागृहात विरोधी पक्ष नेत्यांनी त्यावर प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्र्यांनी एक अत्यंत सुंदर अशी स्क्रिप्ट वाचून दाखवली आणि मग बऱ्याच जणांच्या चर्चा सुरू झाल्या. पण या निमित्ताने जरा काही माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. जी FIR दाखल केलेली आहे आणि त्या FIRच्या संदर्भाने ज्या काही अमृता फडणवीस यांनी जे म्हटलेलं आहे आणि त्याच्यावरच्या ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्यांमध्ये आलेली माहिती आणि देवेंद्रजींनी सभागृहात मांडलेली माहिती या माहितीत बऱ्यापैकी तफावत आहे. त्याही पुढे गमतीदार गोष्ट अशी आहे की काही माध्यमांनी जेव्हा बातम्या काल लावल्या आणि मी त्या बातम्या बघितल्या तर त्या बातम्यांमध्ये अजून काही विशेषच आहे. म्हणजे एरवी एखाद्या वेगळ्या विषयावरची जर बातमी असती तर माध्यमांनी अनेक शंका उपस्थित केल्या असत्या, अनेक वेगवेगळ्या पद्धतीने माध्यमे त्यावर बोलली असती. परंतु कालच्या बातम्यांचा जो बहुतांश जो सार होता तो असा होता की गृहमंत्र्यांच्या घरात कोणीतरी घुसलं आणि मग त्याच्यावरती त्यांना स्पाईंग करण्याचा प्रयत्न झाला, मग त्यांनी त्याच्यावरती FIR दाखल केली आणि मग FIR दाखल झाल्यावर तिला अटक झाली. अटक झाल्यावर तिने काही लोकांची नावं घेतली आणि आता सुई विरोधकांच्या दिशेने चालू आहे. आता याच्यामध्ये मी माझ्या तरी पाहण्यात अशी काही बातमी आलेली नाही की ज्यामध्ये असं म्हटलं असेल की एखादी शंका उपस्थित केली गेली असेल की खरंच असं घडलं असेल का, खरंच हे असं आणि असंच झालं असेल का, किंवा या संबंधाने अजून काही प्रश्न निर्माण करावेत असं निश्चितपणे का वाटत असेल का बरं कोणाला, आणि वाटलं असेल तर ते का बरं अजूनही दिसत नसेल आपल्याला. मंडळी, अनिल जयसिंघानी, क्रिकेटची बुकी चालवणारा माणूस अनिल जयसिंघानी, गेली 7 वर्षापासून ॲब्सकॉन्ट असलेला माणूस ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत, तब्बल 15 वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यावरती गुन्हे आहेत, आणि अशा एका अत्यंत कुख्यात माणसाची मुलगी अनिक्षा जयसिंघाने. ही मुलगी ओळख करते, माहिती काढून घेते आणि मग ती अमृताजींशी सलगी करते आणि मैत्री करते. मैत्रीचं हे कारण आपण समजू शकतो की अमृताजी या मॉडेलिंगच्या क्षेत्रामध्ये आहेत. हा त्याच्यावरून अजून एक आठवलं, देवेंद्रजी असं म्हणाले सभागृहामध्ये की आपल्याला माहितीच आहे की माझी पत्नी सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. मला वाटतं त्यांना ते मॉडेलिंग क्षेत्रात म्हणायचं असेल पण स्लिप ऑफ टंग म्हणून त्यांनी ते सामाजिक क्षेत्रात म्हटलं असेल, कारण सामाजिक क्षेत्रातली लोकांचा डिझायनर वगैरेंशी काही संबंध यायचं कारण नाही आहे. तर मॉडेलिंगच्या क्षेत्रातल्या लोकांचा डिझायनर, कॉस्ट्युमिंग, प्रॉप्स, ज्वेलरी या सगळ्यांशी संबंध येण्याचा फार म्हणजे शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे तो संबंध आलेला असेल. पण म्हणजे मुख्यमंत्री राहिलेल्या, गृहमंत्री तब्बल दुसऱ्यांदा झालेल्या, विरोधी पक्षनेतेपद सांभाळलेल्या, आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणाऱ्या अशा व्यक्तीच्या पत्नीची ओळख एखाद्या माणसाशी इतक्या सहजासहजी होऊ शकते का? इतक्या सहजासहजी कोणी आपल्या वर्तुळामध्ये येऊ देऊ शकतं का कोणाला? सहज आपला प्रश्न आहे. बरं, त्याच्याही पुढे जाऊया. तब्बल 2016 एकूण इतिहास FIR आणि या सगळ्यांमध्ये येतो आहे आणि सांगितलं जात आहे की तेव्हापासूनची ओळख होती आणि मग त्यानंतर त्यांनी एकदा सांगितलं की नाही, मला माझे वडील असे असे बुकी आहेत. वडील बुकी आहेत हे कळल्याबरोबर कुठलीही म्हणजे माझ्यासारखी तर साधारण माणूस, म्हणजे माझ्याकडे एक मुलगी सहज आली आणि त्या मुलीच्या संदर्भाने मी व्हॉट्सअपला फोटो ज्यावेळेला शेअर केला तेव्हा मला एखाद्याने सांगितलं की ताई अमुक एका मुलीच्याबद्दलची ही बातमी आहे, जरा चेक करून घ्या. मी लगेच चेक केली आणि मला लक्षात आलं की अरे बापरे, हे काहीतरी गंभीर प्रकरण आहे, आपण थोडंसं लांब राहिलं पाहिजे. गृहमंत्र्याच्या पत्नीला कधीतरी फोटो झळकला असेल, कुठेतरी कुणीतरी माहिती दिली असेल. या बुकीची मुलगी आहे असं ती तोंडाने सांगते, असं म्हटल्यावरती तिच्याशी असणारा संपर्क तात्काळ का बरं तोडला गेला नसेल? थिंक वाय, जरा विचार करण्यासारखं आहे. बरं बाबा, ठीक आहे, त्यांनी संपर्क चालू ठेवला, कारण हेड द सीन बट नॉट द सिनर. वडील पापी आहेत म्हणून मुलगी पापी असेल असं थोडीच आहे, त्याच्यामुळे मुलीशी मैत्री करणं हे सहज शक्य आहे, केली असेल मैत्री.
बरं. या मैत्रीच्या दरम्यान नंतर तिने एक ऑफर केली आणि तिने असं सांगितलं की माझ्या वडिलांना तुम्ही सोडवाल का. हां, पण ऑफर करण्याच्या आधीचा एक गॅप आहे. तो गॅप असा आहे जो अमृताजींच्या तक्रारीमध्ये की सत्तांतर होण्याच्या आधी ती संपर्कामध्ये होती आणि सत्तांतर होण्याची ती वाट बघत होती. सत्तांतर झाल्यावर तिने मग मला हे सांगितलं. स्वप्न पडलं असेल का बरं तिला. राज्यामध्ये सत्तांतर होणार आहे, राज्यामध्ये नवबदल होणार आहे आणि नवा बदल झाल्यावर गृह खातं हे अमृताजींच्याच यजमानाकडे येणार आहे असं काही स्वप्न पडलं असेल का या मुलीला. म्हणजे मला मी अडाणी आहे बाबा, मला काही प्रश्न पडलेले आहेत आणि अज्ञानी माणूस आहे मी, त्यामुळे मला प्रश्न पडलेला आहे की तिच्या मनात हे तिला माहिती कशी की 6 महिन्यानंतर सत्तांतर होणार आहे आणि ग्रह खातं विशेषत्वाने हे देवेंद्रजींकडेच येणार आहे. बरं, त्याच्याही पुढे. आणि मग तिने 1 कोटीची ऑफर केली. राजेहो, एवढं तर आपला सामान्य बुद्ध्यांक काम करू शकतो. एखादा जो सत्शील माणूस असतो या माणसाला बोलताना लोक 1000दा विचार करतात. म्हणजे एखाद्याला करप्शन करण्यासाठी लाच देण्याची घेण्याची जी काही भाषा केली जाते ती भाषा करताना समोरची व्यक्ती तशी आहे का याचा साधारण विचार केला जातो. म्हणजे एखाद्या पुरुषाला सहज टपली मारणे किंवा अजून काही करणे त्रास देणे असेल तर समोरच्या माणसाची कुवत काय आहे, योग्यता काय आहे हे ओळखून ती कृती केली जाते. देवेंद्रजींची छबी जर सो कॉल्ड स्वच्छ छबी आहे, अजिबात त्यांना भ्रष्टाचाराचा वारा न लागो राजसा इतकी स्वच्छ छबी आमच्या उपमुख्यमंत्री गृहमंत्री साहेबांची आहे, तर इतक्या स्वच्छ छबीचा माणूस जो अजिबात करप्शनने त्याला स्पर्श केलेला नाही आहे, त्याची बायको करप्ट असेल असे त्या मुलीला वाटेल का बरं. अमृताबाईंनीने ज्या फॅशन डिझायनरने फसवण्याचा प्रयत्न केला आणि ज्या क्षणी तिने वहिनींना ब्राईब देण्याचा प्रयत्न केला त्याच क्षणी त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. मला असं वाटतं की महाराष्ट्राची जनता त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करते की एखाद्याला कोणी लाच देणारा असेल तर त्याला पोलिसाच्या ताब्यामध्ये द्यायला पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी ते त्यांचं कर्तव्य जे आहे हे त्यांनी निभावलेलं आहे. आणि राहिला सुषमा अंधारेंचा विषय, मला वाटतं सुषमा अंधारेंना स्वतःचं कुटुंब सांभाळता आलं नाही तर त्यांनी कुठलं कोणाच्या मैत्रीवरती बोलू नये, त्यांची लायकी बघून त्यांनी काम करावं असं मला वाटतं.